अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। फतेपूर येथील सुभाष नगरातील बुद्ध विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास प्रवचन मालिका आणि धम्मग्रंथ वाचनाचा कार्यक्रम येथील भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने सुरू आहे। या ठिकाणी बौद्धाचार्य रेवत तथा माणिक लोखंडे हे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे रोज वाचन करत असतात। त्यांच्या या धम्म ग्रंथ वाचनाच्या श्रवणाचा लाभ फतेपूर परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिका घेत असून या कार्यक्रमाची सांगता अश्विन पौर्णिमेला होणार आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। माणिकजी लोखंडे हे आपल्या खंड पहिला भाग दुसरा सिद्धार्थ गौतमाचा कायमचा संसार त्याग या विषयाला सुरुवात करतील अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। समग्गान तपो सुखो सुखकर आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखकर आहे सद्धर्म उपदेश, सुखकर आहे संघ एकता, सुखद आहे सामूहिक तपश्चर्या आणि आपण सिद्धार्थ गौतम काल सिद्धार्थ गौतम हे परिप्रज्ञा घेऊन कपिलवस्तू नगरीला त्यागून कपिलवस्तू ते बिंबिसर राजाचं राजगृह म्हणजेच मगध देश या देशामध्ये 400 मैल चालून त्या ठिकाणी गेले। कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला। राजा बिंबिसर हा तेथे राज्य करीत होता। मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंतांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान केले होते। हा विचार मनात ठेवून गंगा नदीची वेगवान प्रवाहाची तमान बाळगता ते तिची पात्र ओलांडून पलीकडे गेले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।